नेरळ येथे पर्यटन क्षेत्र म्हणून नावलेल्या पेब किल्ल्याच्या दरीत कोसळलेल्या दोघांना खोपोलीतील यशवंती ट्रेकरच्या सदस्यांनी एक प्रकारे जीवनदान दिलं आहे मुंबई येथील हर्षल होरा याने पेब किल्ल्यावर ट्रेकिंग कॅम्प आयोजित केला होता यापूर्वीही पाच वेळा अशा प्रकारे कॅम्प आयोजित करण्यात आले होते यामध्ये विविध ठिकाणचे तीस ट्रेकर्स सहभागी झाले होते नेरळ फनसवाडी मार्गे त्यांनी पेप किल्ला सर केला हा मार्ग किल्ला चढणे आणि उतरणे यासाठी खडतर समजला जातो दिवसभर ट्रेकिंग केल्यानंतर रस्त्याने किल्ला उतरताना मालाड येथील रिया शहा हिचा पाय घसरला हर्षल होरा यांनी तिला हात दिला मात्र दोघेही अडीचशे फूट खाली दरीत कोसळले मिथिलेश शहा राजाराम खडे आणि मंदिराचे पुजारी जोशी यांनी तात्काळ माहिती पत्रकारांना दिली नेरळ पोलीस स्टेशन आणि कर्जत तहसील कार्यालयास माहिती मिळाली असता त्यांनी त्वरित खोपोली येथील यशवंती हायकर्स टीमला पाचारण केले तहसीलदार अविनाश कोष्टी नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी घटनास्थळी भेट दिली आदिवासी ललित पांगसे गणपत पारधी परशुराम पारधी वन विभागाचे कर्मचारी सतीश डोईफोडे जीवन सिंग सुलोन यांनी हर्षल होरा याला तर यशवंती हायकर्सने गुरुनाथ साठिलकर धर्मेंद्र रावळ शेखर जांभळे हरि अभानी महेश जांभळे गणेश पवार अजय गायकवाड यांनी रिया शहा हिला बाहेर काढले अत्यंत कठीण परिस्थितीत दोघांना बाहेर काढल्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यात आलं